सुरक्षा रक्षक एजन्सींना कंत्राट देताना अनेक पद्धतीच्या अनियमितता सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेजा यांनी केले होते। या पार्श्वभूमीवर तात्काळ प्रभावाने महेश धामेजा यांना निलंबित करावे आणि त्यांची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी विधी व सामान्य प्रशासन विशेष समिती प्रमुख धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषदेतून आयुक्त यांना केली। सुरक्षा रक्षक एजन्सींना कंत्राट देताना अनेक पद्धतीच्या अनियमितता सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा जी यांनी केलेले आहेत। मागच्या पत्रपरिषदेच्या दरम्यान मी त्या सगळ्या अनियमितता सर्व पत्रकारांच्या माध्यमातून प्रशासनाच्या आणि जनतेच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता। त्यानुसारच सुरेश शिवनकर नावाच्या उच्च श्रेणी लिपिकाला महेश धामेचा जी यांनी हे शोकॉज नोटीस दिली 13 जानेवारीला माझ्या पत्रपरिषदेच्या नंतर। त्यात त्यांनी असं म्हणलं की निविदा नस्तीतील कागदपत्रांची पडताळणी केली असता असे निदर्शनास आले की निविदेतील पात्र एजन्सीधारक सुपर सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि किशोर एजन्सीज यांच्या पोलीस परवान्याची मुदत 28/7/2000 असल्याचे दिसून येत आहे। कार्यादेश निर्गमित करतेवेळी उपरोक्त बाब आपण वरिष्ठांचे निदर्शनास आणून देणे अपेक्षित असताना आपण ही बाब माहीत असताना देखील जाणून बुजून निदर्शनास आणून न देता नवीन कार्यादेश निर्गमित करण्यासाठी नस्ती सादर केली असून ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून वरिष्ठांची दिशाभूल करणारी आहे। तेव्हा अशा पद्धतीचं शोकास देणे 24 तासाच्या आतमध्ये उत्तर कॉल करणे जेव्हा की माझा आरोप स्वतः सामान्य प्रशासन समितीचे सामान्य प्रशासन विभागाचे सहायक महेश धामेचा यांच्याविरुद्ध आहे आणि यांच्याच सहीची शोकॉज एका क्लास 3 रँकच्या कर्मचाऱ्याला देणे आणि त्याला बळीचा बकरा करणे हे काही महानगरपालिकेच्या प्रशासनास संयुक्तिक आहे असं मला वाटत नाही। 7.5 करोड रुपये वर्षाचं खर्च करण्याचं हे कंत्राट आहे आणि ते कंत्राट एखाद्या क्लास 3 असलेल्या कर्मचाऱ्याच्या भरोश्यावर सोपवता येत नाही। मग जर हे दोषी आहेत तर त्यांचे वरिष्ठ म्हणून ज्यांना काम पाहण्याची जबाबदारी आहे ते दोषी नाहीत का? आणि जर ते दोषी आहेत तर मग त्यांनी स्वतः दुसऱ्यावर दोषारोप मढवायचे आणि स्वतः मात्र नामर्यादा मोकळं व्हायचं ही पद्धत या प्रशासनाला अत्यंत लाजवणारी आहे आणि त्यामुळं माझी विनंती आहे की तत्काळ प्रभावाने महेश धामेचा यांना निलंबित करावं आणि त्यांची विभागीय चौकशी माननीय आयुक्तांनी करावी अशी विनंती करण्यासाठी मी आज आपल्या समक्ष आलेलो आहे। एवढंच नव्हे त्याच्या आधारावरच ही चौकशी झालेली आहे, त्याच्या आधारावरच ही चौकशी आरंभलेली आहे आणि मी जे आरोप केले होते ते निष्पन्न झालेले आहेत की ते खरे आहेत। ती लायसन्स मुदतबाह्य झाली असल्यावर जर अशा पद्धतीनं कंत्राट आवंटित करण्यात आलं असेल तर ते नियमबाह्य आहे, नियमाला धरून नाही आणि त्यामुळे त्याचं एक्सप्लेनेशन आज कॉल झालेलं आहे आणि नुसतं एक्सप्लेनेशन कॉल झालेलं नाही आहे तर 3 सिक्युरिटी एजन्सीजचं कंत्राट 8 तारखेपासून प्रशासनानं थांबवण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। माझा दुसरा आरोप असाही आहे की महेश धामेचा यांचे विरुद्ध लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये 420 कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे। एका लक्ष्मीकांत देवीदत्तजी मुरारका अशा नावाच्या इस्माने यांच्याविरुद्ध बोगस ऑक्युपन्सी सर्टिफिकेट दिली होती आणि त्याविरुद्ध त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता यांच्याविरुद्ध IPC 420, 467, 468, 471, 34 अन्वये दिनांक 12/12/2016 गुन्हा दाखल आहे। एवढंच नव्हे तर मी मागच्या काळामध्ये आपल्या निदर्शनास हेही आणून दिलं होतं की ज्या स्टेशनरी पुरवणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याशी देखील यांची मिलीभगत आहे आणि हे देखील डिपार्टमेंटचे हेड महेश धामेचाजी आहेत। संदीपजी जाधव स्थायी समितीचे सभापती असताना दिनांक 29/8/2016 ठराव क्रमांक 160 अनुषंगाने मेसर्स गुरुकृपा स्टेशनर्स अँड प्रिंटर्स, मेसर P&G सेल्स कॉर्पोरेशन आणि मेसर सुदर्शन पेपर कन्व्हर्टिंग वर्क्स या 3 संस्थांना जवळपास 26 लाख रुपयाचं कंत्राट दिलं नाही तर नियमबाह्य म्हणजे नियम देखील धाब्यावर बसवून
यांचा पेमेंट देखील तत्काळ प्रभावाने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता किंवा अनुमती न घेता यांनी महेश धामेचा यांनी परस्पर या संस्थांना कंत्राटाची रक्कम देखील दिलेली आहे। या सगळ्या बाबींमध्ये मोठ्या प्रमाणाचा घोळ झालेला आहे आणि म्हणून मी पुनश्च आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि माननीय आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी महेश धामेचा यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करून त्याची त्यांची विभागीय चौकशी आरंभली पाहिजे।